परभणीतून आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. परभणी शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे आणि या स्फोटात दोन घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवींद्र देशमुख फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल रवींद्र? सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात परिसरातील सचिन आदोळे व कैलास वाघमारे यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीमुळे दोन्ही घरे जळून भस्मसात झाली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीत ज्या सचिन आदोळे यांचे घर जळून खाक झाले, दोन दिवसानंतर सचिन यांच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे सर्व साहित्य घरात आणून ठेवले होते. परंतु या आगीमध्ये सर्व साहित्य जळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल. तर परभणी शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे आणि या स्फोटात दोन घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.